आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विकासरत्न सौ जोल्ले यांनाच आमचा पाठिंबा, दलित कष्टकरी युवक महिलांनी व्यक्त केला निर्धार. निपाणी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आमदार विकासरत्न सौ शशिकला जोल्ले यांनाच आमचा पाठिंबा राहील असा निर्धार कुर्ली येथील दलित कष्टकरी युवक आणि महिलांसह सर्वसामान्य जनतेने व्यक्त केला आहे. का वहिनीच का आमच्या पोरग्याचे 25,000 रुपये मिळाले त्यांच्याकडून. अपंग आहे. या अगोदर पैसे दिले नव्हते असं नाही आपल्याला. आणि विचारले प्रकाश दिनकर चौगुले. आज चौगुले माळ इथं सगळ्यात मराठा भवन सगळ्यात मोठं आमच्या चौगुले माळाला इथंच समोरच तुम्हाला पाठिंबा दिसत आहे. ते जोल्ले वहिनीने मंजूर करून त्याचं काम पूर्णत्वास आणलेलं आहे. 12 तारखेला निपाणी विधानसभा मतदारसंघातल्या ज्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीमध्ये निपाणीचा आमदार कोण होईल असं आपल्याला वाटतं? जोल्लेभाई होणार. जोल्ले वहिनीच का होणार? कोणाची कामं केलेली. काय काम केलं तसं वहिनीने? माझं जे आता ऑपरेशन झालेलं आहे त्या ऑपरेशनला तिने घर पोचवून मला 40,000 रुपये पोच केलेले आहे. आपलं नाव? माझं नाव दादासाहेब बाबा पाटील. 12 मेच्या निवडणुकीत निपाणीचा आमदार कोण होईल असं आपल्याला वाटतं? निपाणीचा आमदार जोल्ले वहिनीच होणार. जोल्ले वहिनीनाच का आपण मतदान करणार का? तेच का निवडून येतील वाटतं? जोल्ले वहिनी मतदान करायचं असं कारण की जे 60 वर्षात काय घडलं नाही ते 5 वर्षात त्यांनी करून दाखवलं. निपाणी मतदारसंघातून यंदाचा आमदार कोण होणार? यंदाचा आमदार कोण होणार निपाणीतून? जोल्ले वहिनी. जोल्ले वहिनीच का वाटतं तुम्हाला आमदार भाऊ? आम्हाला गॅस दिले, आमची चांगली सोय केली. या अगोदरच्या आमदारांनी तुम्हाला काय काय दिलंच नाही? काय दिलंच नाही? तुम्हाला भेटले काय कधी येऊन? नाही आम्हाला भेटावी नाही. तू कसला आहे तुम्ही बघायला. 12 तारखेला निपाणी मतदारसंघातल्या ज्या निवडणुकी होणार आहेत त्यामध्ये कोण विजय होईल असं आपल्याला वाटतं? जोल्ले वहिनी. जोल्ले वहिनीच का निवडून येणार? ते आम्हाला सहकार्यच केलं नाही. काय केलं वहिनीने असं काम? आमचे सगळे सहकार्य दिलं आणि आम्ही म्हातारमाणसाने सुई केले म्हटलं तिला देणार आम्ही. यंदा निपाणी मतदारसंघातून या भागाचे आमदार कोण होईल असं वाटतं? वहिनी होणार. वहिनीच का? वहिनीने आमचं चांगलं केले. काय केलं? आमासनी विधवा बायकासनी मदत केली, पैसे मंजूर करून दिलं. आमासनी घरं नव्हती, घरं दिली, पाणी दिलं, रस्ता दिला, परत गटार करून दिली. आमचं चांगलं केले तिने. आणि इथनं पुढे बी आम्ही काय मागल ते आम्हाला देणार, आम्हाला गॅस देणार. आम्हाला चुली पेटवायचं त्या जळण मिळत नव्हतं. जळणं उन्हाताना जाऊन आणत होतो. त्याने आमचं चांगलं केले, आम्ही त्यांना देणार. त्याचे स्कूल कमिटी सदस्य मी. 12 मे रोजी कर्नाटक होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणी मतदारसंघातून कोण विजय होईल असं आपल्याला वाटतं? 100% आमदार शशिकला जोल्ले वहिनीच उमेदवार. जोल्ले वहिनीच का विजय होणार असं? जोल्ले वहिनीने या संपूर्ण मतदारसंघात इतकी भरवी कामं आणि चांगल्या पद्धतीचे कामं केले आणि संपूर्ण मतदारसंघात त्यांना ओळखतो आणि सगळा मतदारसंघ त्यांना जाणतोय. त्यामुळे 100% जोल्ले वहिनीच निवडले. नमस्कार मामा, आपलं नाव? शिवाजी वाळू म्हणतो. 12 मेच्या निवडणुकीत निपाणी मतदारसंघातून कोण विजय होईल आपल्या सगळं वाटतं? वहिनीच होणार. वहिनीच का होणार? वहिनीच होणार म्हणजे आम्हाला भरपूर कामं तिने करून दिल्यात आणि इथून पुढे सुद्धा आम्हाला करणार तिने. आणि हे एका गोष्टीवर आम्हाला देवळासाठी 1,10,000 चेकच दिला आम्हाला. जे मतदान होणार आहे ते तुमचं मतदान यंदा तुम्ही यंदा मतदान कुणाला करणार? आम्ही वहिनीला करणार. वहिनीनाच का करणार? त्यांनी मदत आम्हाला केली म्हणतर करणार. शारदानिकाले. यंदाचं आपलं मत कोणाला? यंदाचं माझं मत आहे भाजपचा नेता म्हणजे निपाणी मतदारसंघाच्या ज्या आजच्या नेते शशिकला जोल्ले वहिनी यांनाच आमचं यावेळेचं सुद्धा मत आहे आणि या वेळेला सुद्धा त्याच निवडून याव्यात. जोल्ले वहिनीनाच आपण का मतदान करणार? जोल्ले वहिनी निपाणी विभागाला आमदार म्हणून लाभल्या आणि त्यांनी जो विकासाचा जो विडा उचलला तो त्यांनी जसं पूर्णत्वाला सुद्धा नेला. आता उदाहरणं सांगायला तर आमच्या गल्लीमध्ये फरशा होत्या, याच्या फरशा होत्या पण तरीसुद्धा पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे साचायचं, चिखल व्हायचा. पण त्यांनी जे हे पेब्लॉकचे ज्या फरशा बसून दिल्या त्याच्यामुळं जे पाणी साचणं वगैरे ते कमी झालं. दुसऱ्या गोष्टी सांगायला झाल्या म्हणजे आज आमच्या गावातल्या ज्या महिला होत्या फक्त त्या घरामध्ये म्हणजे असं राहायच्या, इतर ठिकाणी कुठं सामाजिक कार्यक्रम वगैरे होत नव्हता. पण वहिनीने जे हळदी कुंकूसारखा जो कार्यक्रम केला त्यामुळं हजारो स्त्रिया म्हणजे आमच्या गावातल्या जेवढ्या स्त्रिया आहेत त्या सगळ्या एकत्रित येऊन तिथं हळदी कुंकू हा जो सामाजिक कार्यक्रम आहे त्यामध्ये भाग घेतला, स्वतःचं धाडस दाखवलं. यंदाच्या निवडणुकीत निपाणी मतदारसंघातून कोण विजय होणार? जोल्ले वहिनी. का जोल्ले वहिनीच का? जोल्ले वहिनी पाण्याची सोय केलेली आहे आंबेडकर दिलं. निवडून कोण येणार निपाणी मतदारसंघात? वहिनी येणार. वहिनीच का?
वहिनी सगळं काम केलंय आमचं. काय काम केलं? सडका दिल्या, गॅस दिलंय. निवडणुकीत निपाणी मतदारसंघातून कोण विजयी होणार? जोल्ली वहिनीच का? त्यांचं कार्य कार्यभार चांगला आहे. काय काम केलं वहिनी? रस्ते बांधले, भवन बांधून दिले, लोकांना गॅस वाटला, चष्मे वाटले. यंदाच्या निवडणुकीत निपाणी मतदारसंघाचा आमदार कोण होणार? जोल्ले वहिनीच का? ते आणि आमचं सर्व चांगलं केलेलं आहे. काय केलं वहिनी तुम्ही? आम्हाला गॅस दिलं, घर दिलं, रस्ते केले, फरशी घातली, पाण्याची शिस्त केली. निपाणीचा आमदार कोण होणार? वहिनी साहेब होणार. का वहिनीच का? तिने सोय केली आमची. काय सोय केली? तिला बोर दिला, घरं दिली आम्हाला, रस्ते केलं, गटार केलीत, चांगली सोय आमची केली. 12 मे रोजी कर्नाटकाच्या विधानसभा निवडणूक होत आहेत, यामध्ये निप्पाणी मतदारसंघाचा यंदाचा आमदार कोण होईल असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की जोल्ले वहिनी मागच्या वेळीपेक्षा ह्यावेळी अधिक मतानं निवडून येते. ते कसं काय वाटतं? का वहिनीच का निवडून येणार? त्यांचं काम प्रामुख्यानं कुर्ली गावामध्ये, आपलं जे काय कुर्ली गावामध्ये सामुदायिक भवनं होती ती प्रामुख्यानं सगळी अर्धवट स्थितीत होती, आणि ती जोल्ले वहिनींनी प्रामुख्यानं पूर्ण स्थितीमध्ये कम्प्लीट केलेली आहे. आणि ह्या परिसरामध्ये पेवर ब्लॉकचं काम असू दे किंवा गटरींचं काम असू दे किंवा पाण्याचे काम असू दे, ते जोल्ले वहिनींनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, माझं नाव पुष्पा शिवाजी. 12 मेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये निपाणी मतदारसंघातून कोण विजय होईल असं आपल्याला वाटतं? निपाणी मतदार वहिनीच विजय होतील. म्हणजे वहिनीने जी काय या मतदारसंघात कामं केली असं तुम्हाला वाटतं का? काय कामं केलं वहिनी? स्वसहाय्य संघासाठी गरीब महिलांसाठी सुलभ हप्त्याने स्वावलंबी होण्यासाठी कर्ज दिलेलं आहे. वहिनीने भरपूर मदत केली, पेन्शन योजना राबवली, तिथून पाण्याची सोय केली, 2 जलकुंभ आमच्या माळाला वहिनीने दिले, त्यामुळं स्त्रियांना पाण्याची अडचणी मिटल्या, जनावरांसाठी कर्ज वगैरे उपलब्ध करून दिले. विधानसभा निवडणुकीचा निपाणीचा आमदार कोण होईल असं आपल्याला वाटतं? निश्चित वहिनींचा विजय. का वहिनीच का विजय होणार? त्यांनी असं काम केलं, भरपूर म्हणजे काम केलं. आमच्या SGCM फाउंडेशनच्या ग्रामीण साहित्य संमेलनाला भरपूर चालना देऊन जवळजवळ 1 लाखची जर मदत केल्या, इथून पुढं असंच त्यांना सहकार्य करत राहतील, त्यांनी आम्हाला करत राहिले. 12 तारखेला यंदाच्या निवडणुकीत विजय कोण होणार निपाणी मतदारसंघात? का वहिनीच का? काय दारात फरशी घालून दिली. आणि काय केलं वहिनी? वहिनीच का? आम्हाला गॅस दिले, आमचं चांगलं केलं. वहिनी चांगलं केलं. एकनाथ चौगुले. आपलं गाव? कुर्ली. कर्नाटकामध्ये 12 मे रोजी निवडणुका होत आहेत, यंदाच्या निपाणी विधानसभा निवडणुकीमध्ये निपाणीचा आमदार कोण होईल असं आपल्याला वाटतं? जोल्ले वहिनीच होणार. काका पाटील का नाही? कारण वहिनीचं कार्य चांगलं आहे. म्हणजे काय केलं वहिनीने नेमकं? वहिनीने कुर्ली फाट्यावरून गुलाब टेकापर्यंत रस्ता 2 किलोमीटर केला आहे.